मित्रांनो तुमचे आपल्या करिअर गाईड मराठी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही स्निपिंग टूलचा वापर कशा प्रकारे करू शकता याच विषयीची माहिती आपण मराठीमध्ये आपल्या इथे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढे येणारे कम्प्युटर रिलेटेड या तुमच्या करिअर रिलेटेड व्हिडिओज या आपल्या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो वेळ वेस्ट न करता आपण लगेच पाहूया की स्निपिंग टूलचा वापर तुम्ही कशाप्रकारे करू शकता तर सर्वात पहिलं म्हणजे स्निपिंग टूल कशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता तर तुम्ही इथे खाली पाहू शकता विंडोज सर्चमध्ये इथे खाली जायचं आहे तुम्हाला तिथे टाकायचं आहे स्निपिंग टूल तुम्हाला स्निपिंग जरी टाकलं नाही एस एन आय एवढं जरी टाईप केलं तरी वर तुम्हाला, टूल। तुम्हाला स्निपिंग टूल याचा ऑप्शन तुम्हाला मिळून जाईल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही हे स्निपिंग टूल अशा प्रकारे ओपन करू शकतात जर तुम्हाला स्निपिंग टूल परत परत वापरायचा असेल म्हणजे तुम्हाला जास्त त्याची गरज लागत असेल तर तुम्ही याला तुमच्या टास्क बारवर सुद्धा पिन करून ठेवू शकता त्यासाठी तुम्ही काय करू शकता इथे स्निपिंग टाईप केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे पिन टू द टास्क बार याचे जर क्लिक केलं मी तर तुम्ही पाहू शकता इथे हे स्निपिंग टूल जे आहे ते इथे आपल्या बारवर पिन झालेलं आहे म्हणजे हे आता इथेच राहील तुम्हाला जेव्हा पण गरज पडेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे ते डायरेक्टली असं प्रकारे ओपन होईल आता मित्रांनो इथे पाहू शकता स्निपिंग टूलमध्ये तुम्हाला काही इथे ऑप्शन दिसतील न्यू मोड डिले ऑप्शन्स आता यामधलं सर्वात महत्वाचं जे ऑप्शन आहे ते म्हणजे न्यू जेव्हा पण तुम्हाला एखादा नवीन स्क्रीनशॉट किंवा नवीन पिक्चरचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या न्यूवर क्लिक करायचं असतं आता तुम्ही बोलाल पेज स्क्रीन आणि स्निपिंग टूलमध्ये काय फरक आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता मी एक त्यासाठी तुम्हाला हे बंद करतो मी आणि पेंट ओपन करतो पेंट मी ओपन केलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे पेंट मी ओपन केलेला आहे आता मी इथे आलेलो आहे आता मी इथे काय करतो प्रिंट स्क्रीन घेतो प्रिंट स्क्रीनचं बटन मी प्रेस केलेलं आहे माझ्या कीबोर्डवर आणि मी पेंटमध्ये जातो इथे आणि मी इथे कंट्रोल व्ही आणि पेस्ट करतो आता तुम्ही इथे पाहू शकता आता इथे जर तुम्ही पाहिलं तर पे स्क्रीनने काय झालेलं आहे पूर्ण माझी जी स्क्रीन होती कंप्युटरची पूर्ण स्क्रीनचा इथे स्क्रीनशॉट आलेला आहे आणि जर मला समजा मला फक्त हा जो लोगो आहे एवढाच जर मला पाहिजे असेल तर मी याच्यासाठी काय करू शकतो तर म्हणजेच आता जर मला फक्त एवढीच गोष्ट पाहिजे असेल तर येथे मला येऊन काय करावं लागेल क्रॉपवर क्लिक करावे लागले म्हणजे इथे येऊन क्रॉप ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल म्हणजे अगोदर मला इथे सिलेक्ट करावं लागेल आणि त्यानंतर क्रॉपवर क्लिक करावं लागेल तेव्हाच मला एवढा फक्त स्क्रीनशॉट असा मिळून जाईल परंतु मित्रांनो मला घेतानाच जर एवढा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण स्निपिंग टूलचा वापर करू शकतो जसं की मी याला बंद करतो आणि मी स्निपिंग स्निपिंग टूल ओपन करतो त्यानंतर न्यूवर क्लिक करतो आता न्यूवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे मोडमध्ये हे विंडोज स्निप सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे विंडो स्निप आलेला आहे तर मी जर इथे रेक्टँगल स्निप जर सिलेक्ट करतो तर काय होईल आता मी पाहू शकता तुम्ही इथे मी फक्त एवढाच सिलेक्ट करतो मला एवढंच चॅनलचं नाव लोगो वगैरे पाहिजे आहे एवढंच जर मी घेतलं तर पाहू शकता तुम्ही इथे इथे फक्त एवढीच गोष्ट आलेली आहे आणि जर आता मी तुम्हाला पुढचे ऑप्शन दाखवतो म्हणजेच मित्रांनो आता मी, मी पुन्हा बंद करतो डायरेक्टली सर्व काही स्निपिंग टूलचा ऑन करतो स्निपिंग टूलला आणि मला हे जो पहिला व्हिडिओ आहे सॉफ्टवेअर म्हणजे काय एवढाच फक्त हा जो छोटा स्... जो स्क्रीन आहे तेवढाच मला इथं स्निपिंग घ्यायचं आहे तर मी याच्यावर न्यूवर क्लिक करेल आणि मी फक्त एवढाच सिलेक्ट करेल इथे आणि तुम्ही पाहू शकता स्निपिंगमध्ये मला फक्त तेवढाच आलेला आहे आता पुढच्या ऑप्शनचा आपण इथे ऑप्शन पाहूया पुढे तुम्ही काय काय करू शकता इथे आता फॉर एक्झाम्पल मित्रांनो मला इथे काहीतरी हायलाईट करायचं आहे म्हणजे इथे काहीतरी लिहायचं आहे तर मी इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील पेनाचे रेड पेन ब्ल्यू पेन ब्लॅक पेन कस्टम पेन वगैरे इथे तुम्हाला ऑप्शन दिसतील मी रेड पेनने इथे काहीतरी लिहितो म्हणजे मी इथे असं असं काहीतरी लिहील आणि नंतर हा कॉपी करून मी कोणाला तरी पाठवेल तर कॉपी करण्यासाठी तुम्ही काय करणार ह्या राईट क्लिक करणार याच्यावर याच्यावर कॉपी करणार आणि तुम्ही एक कुठे जर तुम्हाला पेस्ट करायचं असेल फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मित्रांनो हा जो स्क्रीनशॉट तुम्ही इथे घेतलेला आहे तो जर तुम्हाला कुठे कॉपी करायचा असेल तर काय कराल तुम्ही इथून कॉपी कराल आणि तुम्ही, तुम्ही, तुम्ही समजा पेंटमध्ये तुम्हाला पेस्ट करायचा आहे तुम्ही पेंटमध्ये जाल आणि इथे कंट्रोल व्ही आम्हाला तो पाहू शकता इथे तो जो पण तुम्ही स्क्रीनशॉट म्हणजे जो पण तुम्ही स्निप घेतला होता तो इथे पेंटमध्ये पेस्ट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्निपिंगने स्नीप काढू शकता आणि कुठे पण पेस्ट करू शकता आता मध्ये अजून काही तुम्हाला ऑप्शन भेटतात तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला वेगवेगळे पेन दिसतात ब्लू ब्लॅक पेन पुढे जर पाहिलं तर तुम्हाला इथे हायलायटर तुम्हाला दिसतो हा जो आहे तो हायलायटर आहे मित्रांनो तुम्ही असे एखाद्या गोष्टीला हायलाइट सुद्धा इथे करू शकता आणि जर तुम्ही हायलाईट केलेलं जर तुम्हाला पुन्हा इरेज करायचं असेल तर तुम्ही इरेजर सिलेक्ट करणार आणि असं हे इरेज करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही हे स्निपिंग टूलचा वापर करू शकता आता हा जर इमेज आहे तुम्हाला मेलमध्ये जर पेस्ट करायचं असेल तर तुम्ही इथे कॉपी करणार मेल बॉक्समध्ये जाऊन कंट्रोल व्ही दाबणार तर डायरेक्टली ती पेस्ट होणार अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही स्निपिंग टूलचा कुठेही वापर करू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती या पुढे सुद्धा आपल्या चॅनलवर मिळत राहील